हाय फ्रेंड्स मी विठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण वन विभागातील वनरक्षक आणि लेखापाल यासाठी पाचवा पेपर पाहणार आहोत याच्या आधी चार व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत त्यासाठी वनरक्षकची प्लेलिस्ट आहे ती ओपन करून पहा त्यामध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओ भेटतील आणि आपण या व्हिडिओमध्ये तीस प्रश्न पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा आणि इन्फॉर्मेटिव्ह असा व्हिडिओ आहे या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा साठी जर तुम्हाला टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि वनरक्षक टेस्ट सिरीज विकट घ्या तसंच वनविभागातील लेखापाळ टेस्ट सुद्धा उपलब्ध आहे आणि या दोन्ही टेस्ट विठ्ठल जोशी हे जे ॲप आहे त्याच्यावर उपलब्ध आहेत आणि विशेष म्हणजे या टेस्टमध्ये दोन्ही टेस्टमध्ये पर्यावरणाच्या प्रश्नांची सुद्धा वेगळी माहिती दिलेली आहे पहिला प्रश्न आहे वनांचे क्षेत्रफळ साधारणतः डॅशडॅशमध्ये दर्शवले जाते तर वनांचं जे क्षेत्रफळ आहे ना ते हेक्टर या एकटामध्ये दर्शवलं जातं बी हे त्याचं उत्तर आहे हेक्टर पुढचा प्रश्न आहे देशातील सर्वात छोटे रामसर स्थळ कोणते आहे तर भारतातील सर्वात छोटं जे रामसर स्थळ आहे ना ते आहे रेणुका रामसर स्थळ सी हे त्याचं उत्तर आहे देशातील पहिले पाणथळ संवर्धन व व्यवस्थापन केंद्र कोठे सुरू करण्यात आले आहे तर आपल्या भारतातील पहिलं पाणथळ संवर्धन व व्यवस्थापन केंद्र चेन्नई या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे चेन्नई हे तमिळनाडू राज्याची राजधानी आहे राष्ट्रीय उद्याने आणि वन्यजीव अभयारण्यांच्या व्यवस्थापन कार्यक्षमता मूल्यांकन अहवालानुसार देशातील सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य कोणतं तर या अहवालानुसार सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय उद्यान किंवा अभयारण्य कोणतं आहे तर ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान हे आहे देशातील बेचाळीसावे रामसर स्थळ कोणते ठरले आहे तर बेशात आपल्या भारतातील बेचाळीसावं रामसर स्थळ हे स्तोटार पानथळ स्थळ हे ठरलेलं आहे सी हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार एकवीसनुसार भारताचा कितवा क्रमांक लागतो तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांक दोन हजार एकवीसनुसार भारताचा सातवा क्रमांट तो डी हे त्याचं उत्तर आहे सी ओ पी सव्वीस ही परिषद नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये खालीलपैकी कोठे पार पडली तर सी ओ पी सव्वीस ही जी परिषद आहे ना ही स्कॉटलंड या देशामध्ये पार पडलेली आहे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या पुण्यातील वनराई संघटनेचे प्रणेते कोण तर पुण्यामध्ये जी वनराई संघटना होती ना त्याचे प्रणेते हे मोहन धारिया हे होते त्यांचं निधन झालेलं आहे पण आहे हे वनराईचे प्रणेते होते राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र डॅश डॅश येथे स्थापन करण्यात आले आहे तर राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र जे आहे ना ते बंगळुरू येथे स्थापन करण्यात आलेलं आहे बी हे त्याचं उत्तर आहे आणि जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकत असेल तर टम्युन बॉक्समध्ये सांगा नंतर त्यामध्ये दुरुस्ती केली जाईल सॉरी मी चुटून बंगळुरू बोललो तर हे राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र जे आहे ना ते पटना या ठिकाणी आहे पटना ही बिहारची राजधानी आहे सी हे त्याचं उत्तर आहे की राष्ट्रीय डॉल्फिन संशोधन केंद्र पटना या ठिकाणी आहे पुढे पहा ज्या जमिनीत पीक येत नाही अशा जमिनीत डॅश डॅश असते तर ज्या जमिनीमध्ये पीक येत नाही अशा जमिनीला ठड असते म्हणजे ठडक जर असेल तर त्या जमिनीमध्ये पीक येत नाही खूप ठडट असेल तर महाराष्ट्रात मगर प्रजनन केंद्र कोठे आहे तर महाराष्ट्रामध्ये जे मगर प्रजनन केंद्र जे आहे ना ते ताडोबा या राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे ताडोबा मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली तर मुलींसाठी पहिली शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली आहे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या टलमा अंतर्गत जम्मू आणि काश्मीर राज्याला विशेष राज्याच्या दर्जा दर्जा देण्यात आला होता असा तो प्रश्न पाहिजे तर त्याचा आहे कलम तीनशे सत्तर पण आता कलम तीनशे सत्तर हटवण्यात आलेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक जनरल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जनरल क्षेत्र हे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे लोणावळा थंडाळा ही थंड हव हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत तर लोणावळा थंडाळा ही थंड हवेची ठिकाणं जी आहेत ना ती पुणे या जिल्ह्यामध्ये आहेत आणि पुणे जिल्ह्यामध्ये मावळ तालुका आहे त्या मावळ तालुक्यामध्ये लोणावळा ठंडाळा ही दोन्ही जोडूनच आहेत एकमेकांना नवीन माणसाला तर लक्षात पण येणार नाही ना ना की लोणावळा कुठे संपले आणि थंडाळा कुठं सुरू झाले सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता तर सूर्यमालिकेतील सर्वात तेजस्वी ग्रह हा शुक्र आहे बी हे त्याचं उत्तर आहे अजीवनसत्व अभावी कोणता आजार होतो तर अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा हा आजार होतो बेडूट हा डॅशडॅस वर्डातील प्राणी आहे तर बेडूठा उभयचर या वर्गातील प्राणी आहे म्हणजे तो जमिनीवर पण राहतो आणि पाण्यामध्ये पण राहतो संत तुटाराम महाराजांचे जन्मगाव कोणते तर संत तुटाराम महाराजांचं जन्मगाव देहू हे आहे आणि देहू जे आहे ना ते इंद्रायणी नदीच्या तीरावर आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर दोन हजार चोवीसमध्ये जे ऑलिम्पिक खेळांचं आयोजन आहे ना ते पॅरिस या शहरात होणार आहे पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे त्याच्यानंतर रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या असलेला आशियाई देश कोणता आहे तर रामसर स्थळांची सर्वाधिक संख्या असलेला आशियाई देश चीन हा आहे सी हे त्याचं उत्तर आहे चीन भारतातील पहिले धान्य ए टी एम कोठे सुरू झाले आहे तर भारतातील पहिलं धान्य ए टी एम हे हरियाणा या राज्यामध्ये सुरू झालेलं आहे दोन हजार वीस एकवीसचा मिस इंडिया हा किताब कोणी पटरावला आहे तर दोन हजार वीस एकवीसचा मिस इंडिया किताब हा मानसी वाराणसी यांनी पटकावलेला आहे भारत फ्रान्सने कोणते वर्षे पर्यावरण वर्ष म्हणून घोषित केले आहे तर भारत फ्रान्स यांनी जे आहे ना ते दोन हजार एकवीस हे वर्षे पर्यावरण वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे दोन हजार एकवीस हे त्याचं उत्तर आहे अजूनही आपल्याला प्रश्न पाहिजेत एक छोटीशी जाहिरात प्रश्नो प्रश्नो पुछतर पुछतर та, स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षक भरती त्र्याऐंशी प्रश्नपत्रिका संच आणि टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिकासचे ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत ही दोन्ही पुस्तकं सर्व पुस्तकांच्या दुकानावर आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवर सुद्धा उपलब्ध आहेत तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी वनरक्षेत भरती त्र्याऐंशी प्रश्नपत्रिका संच आणि टी सी एस एकोणचाळीस प्रश्नपत्रिका संच ही पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत पुढचा प्रश्न प्रश्न आहे पहा दोन हजार एकवीसची ची जागतिक शाश्वत विकास परिषद कुठे आयोजित करण्यात आली तर दोन हजार एकवीसची जी आहे ना ती शाश्वत विकास परिषद ही नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती ए हे हे त्याचं उत्तर आहे वेरूळ येथील कैलास लेण्या खोडण्याचे श्रेय कृष्ण प्रथम डॅरडॅश या घराण्यातील राजास द्यावे लागते तर वेरूळ येथील जे कैलास लेण्या खोडण्याचं श्रेय कृष्ण प्रथम हा राष्ट्रतूट घराण्यातील राजास द्यावे लागते म्हणजे राष्ट्रतूट घराण्याशी संबंधित आहेत हा प्रश्न टी सी एसनं एक दोन परीक्षांना विचारलेला आहे पुढे पहा गौतम बुद्धाने आपले पहिले प्रवचन कोठे दिले होते तर गौतम बुद्ध यांनी आपलं पहिलं प्रवचन सारनाथ या ठिकाणी दिलं होतं सी हे त्याचं उत्तर आहे खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे तर याच्यामध्ये मिथेन नायट्रसऑक्साइड सी एफ सी हे तीनही हरिगृहवायू आहेत म्हणून याचं उत्तर आहे वरील सर्व सी एफ सी म्हणजेच पोरोफ्युरो कार्बन ते सुद्धा लक्षात असू द्या हिराकूड धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे तर हिराकूड हे जे धरण आहे ना हे महानदीवर बांधण्यात आलेलं आहे बी हे त्याचं उत्तर आहे जास्त प्रमाणात खुरट्या वृक्षांची संख्या कोणत्या वनात आढळते तर याच्यामध्ये जी खुरटी वृक्ष आहेत ना ती मान्सून वनांमध्ये आढळतात चालू घडामोडीसाठी जर तुम्हाला ईबुक घ्यायचा असेल तर स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि चालू घडामोडी भाग एट हे ईबुक विकत घ्या याच्यामध्ये एक जानेवारी दोन हजार बावीस ते पाच एप्रिल दोन हजार तेवीसपर्यंतच्या चालू घडामोडी दिलेल्या आहेत आणि हे स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे ते जर तुम्ही ऑलरेडी घेतलेलं असेल तर मग हे विकत घेऊन नका घेतलं नसेल तर मात्र विकत घ्या एक हजार पाचशे पंचवीस वस्तुनिष्ठ प्रश्न याच्यामध्ये दिलेले आहेत आणि व ऑब्जेक्टिव्ह स्वरूपातच सर्व प्रश्न आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठलचोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच